जो काही किमान समान कार्यक्रम होता त्याच काय झालं पूर अवकाळीच्या शेतकऱ्याला तात्काळ मदत अध्यक्ष महोदय बंद दाराळ काय चर्चा झाली उघड्या दाराळ काय चर्चा झाली बाहेर झाली इकडे झाली मला एकच गोष्ट विचारायची आहे की समजा आपण कोणाला निर्लज्ज म्हणतोय अजून लाज वाटत नाही म्हणतोय पण बांधावर जाऊन पन्नास हजार आणि पंचवीस हजाराचं आश्वासन देणारे सत्तेत आल्यानंतर तुम्ही तर उघड दिलं होतं बंद करणार नाही उघड आश्वासन होत आता जे उघड आश्वासन पाळत नाही त्यांना नेमकं काय म्हणायचं हा देखील प्रश्न अध्यक्ष मोदय या ठिकाणी तयार झालाय दुसरं काय सांगितलं महिला सुरक्षेला प्रथम प्राधान्य देणार काय अवस्था आहे ह्या मी ऑलरेडी सांगितलंय महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वर्किंग वुमेन हॉस्टेल काही त्याची कुठे तरतूद दिसत नाही शेतकरी कामगार आर्थिकदृष्ट्या मागास गटातील विद्यार्थ्यांना शून्य दराने कर्ज त्याचा कुठे उल्लेखच या ठिकाणी दिसत नाही पड़ झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत मुंबई आणि महाराष्ट्रातील गरिबांना तीनशेऐवजी पाचशे चौरस फुटाचं घर तीनशेही मिळत नाही आहे पाचशे सोडून द्या तीनशेही मिळत नाही आहे एक रुपयामध्ये रुग्णालय यासह पॅथॉलॉजीसह तालुका पातळीवर किती तालुक्यात चालू झालं मला तर कुठे दिसलं नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय बाकी सोडून द्या किमान सात गोष्टी ज्या किमान समान कार्यक्रमामध्ये सांगितल्या होत्या त्यातलीही एकही गोष्ट या अर्थसंकल्पात आलेली नाही कमाल फसवणूक कार्यक्रम किमान नाही